पालघर पोलीस दलातर्फे पालघरमध्ये ग्रामीण भागामध्ये सध्या जनसंवाद यात्रा सुरू असून आज यात्रेदरम्यान तारफा या पारंपरिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 28 पेक्षा अधिक संघांनी तारफा हे पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करत स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. पालघरच्या ग्रामीण आदिवासी भागामध्ये असलेल्या अनैतिक रूढी परंपरा बालविवाह पोस्को वाहन चालवताना घ्यावयाची काळजी अफवांवर विश्वास ठेवू नये अशा विविध विषयांची माहिती देत जनजागृती करण्यात आली. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या संघांना 10,000 रुपये द्वितीय 7,000 रुपये तर तृतीय 5,000 रुपयाचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आले. पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे जनसंवाद अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत आपण जे आपले जिल्ह्यातील आदिवासी बांधव आहेत त्यांचं या ठिकाणी तारफा नृत्याची स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. त्यानिमित्त या पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच जव्हार मोखाडा वाडा तलासरी या भागातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आपली कला दाखवण्यासाठी येथे हजर उपस्थित राहिले आहेत. या माध्यमातून आम्ही बालविवाह तसेच जे आपले पॉक्सो ॲक्टप्रमाणे जे गुन्हे दाखल होतात त्या गुन्ह्यांविषयी आम्ही मार्गदर्शन करतोय, लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करतोय, तसेच हायवे वाहन चालवताना कुठली काळजी घेतली पाहिजे त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण आपण कमी करू शकतो या संदर्भात देखील जनजागृती या स्पर्धेच्याच माध्यमातून. तयार राहायचं आहे. पुढचा नंबर आहे आचार्य इथे हायस्कूल कासा. यांनी तयार राहायचं आहे. पुढचा नंबर आहे आचार्य इथे हायस्कूल कासा. प्रथम तयार राहायचं आहे तारफा नृत्य मुरबाड पेंढारवाडा.